पोलीस आणि गृहमंत्री यांना शिव्याचे अस्त्र खाव्या लागतात. तिला असं वाटत असतं की चांगलं काम केलं तर चांगल्या कामाचं अप्रिसिएशन देखील झालं पाहिजे. चांगल्याला चांगलं म्हटलं नाही आणि वाईटला वाईट म्हटलं नाही तर चांगलं करण्याची प्रेरणा देखील मिळत नाही. तुमचे ज्येष्ठ सहकारी आणि महाराष्ट्र राज्याचे मंत्री माननीय छगनभाऊ भुजबळजी, सन्माननीय आमदार निवेदिताई फरांदे, श्रीमती हिरे, डॉक्टर राहुल अहेर, दुर्घंटा म्हटले, या ठिकाणी टाइम्सचे सुनील सेनानी, श्री प्रवीण खेडाम, श्री अजय भुसार ज्यांनी हा कार्यक्रम स्पॉन्सर केला, ते श्री पुनीत बालन, इथल्या नाशिक शहर पोलीसचे कर्णधार संदीप कर्णिक, राजेश मोरे, सर्वच या सभागृहामध्ये उपस्थित आमचे पोलीस अधिकारी आमदार आणि नाशिक शहरातील विविध क्षेत्रातील सर्व नागरिक भगिनी आणि बंधू. मी सर्वप्रथम टाइम्स ग्रुपचे मनापासून आभार मानतो की टाइम्स ग्रुपने हा विचार केला की वेगवेगळे सन्मान ते करतात पण त्या सन्मानामध्ये पोलिसांचा देखील सन्मान झाला पाहिजे आणि म्हणून समीरजी मी आपले मनापासून आभार मानतो कारण पोलीस आणि गृहमंत्री यांना शिव्या जास्त खाव्या लागतात. त्यांना काही फार अवॉर्ड वगैरे मिळत नाही. त्यांना थँक्यू. शेवटी पोलीस हे देखील या ठिकाणी त्यांच्यामध्ये माणूसच आहे आणि प्रत्येक व्यक्तीला असं वाटत असतं की चांगलं काम केलं तर चांगल्या कामाचं अप्रिसिएशन देखील झालं पाहिजे. अप्रिसिएशन झाल्यामुळे चांगलं काम करण्याची प्रेरणा देखील निर्माण होते. चांगल्याला चांगलं म्हटलं नाही आणि वाईटला वाईट म्हटलं नाही तर चांगलं करण्याची प्रेरणा देखील मिळत नाही आणि वाईट करण्यापासून परावृत्त देखील व्यक्ती होत नाही आणि म्हणून समाजाने ही व्यवस्था नेहमीच उभी करायची असते की जी व्यवस्था चांगल्याला सांगते की तुमचं काम चांगलं आहे आम्ही तुमच्या मागे आहोत आणि वाईटाला सांगते तुम्ही जे करताय त्याला आमचं समर्थन नाहीये. मी असं मानतो की आजचा कार्यक्रम अशाच प्रकारचा कार्यक्रम आहे की ज्यामध्ये टाइम्स ग्रुप आणि बालन ग्रुप यांनी आमच्या पोलीस विभागातील अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांनी मिळून नाशिक शहरामध्ये जो काही एक सकारात्मक बदल घडवण्याचा प्रयत्न केला आहे, ज्या काही क्रिटिकल सिच्युएशन हँडल केले आहे आणि त्यामुळे सामान्य माणसाला कायदा आणि सुव्यवस्था आहे अशा प्रकारचं प्रतीत होत, त्याला इज ऑफ लिव्हिंग मिळत आणि म्हणून अशा सगळ्या आमच्या विभागातील स्वागत आणि सत्कार या ठिकाणी करता आला. मला असं वाटतं की इट इज अ प्राईड मोमेंट.